नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 जाहिराती संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। नवीन भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करणार आहोत, तर या सरावामध्ये नक्की सहभागी व्हा। सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागते। चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावामध्ये सहभागी व्हा। तर पाहूया आजची अपडेट। महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, नवीन जाहिरात आहे। फॉर्म भरायचा कालावधी काय, चला पाहूया सविस्तर अपडेट। तर पहा, अशा प्रकारची ही जाहिरात आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ठाणे शहर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या स्थापनेवर विधी अधिकारी गट अचे रिक्त पद भरण्यासाठी दिनांक 25/7/2022 अर्ज मागवलेले आहेत। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विधी अधिकारी गट अची ही भरती आहे। 2022 जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात ही अपडेट आलेली आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता। तर पहा, पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या स्थापनेवर विधी अधिकारी गट अचे जे पद आहे, रिक्त पद भरण्यासाठी दिनांक 25/7/2022 अर्ज करावायचे आहेत। तर 25 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत। तरी सोबत जोडलेली जाहिरात तात्काळ ठाणे शहर पोलीस दलाच्या www.thanepolice.in या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करून देण्यात आलेली आहे, प्रसिद्ध करून देण्यात यावी अशा प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि या जाहिरातीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अटी आणि शर्ती अशा प्रकारे आहेत। विधी अधिकारी गट या पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राती पद्धतीने होणार आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही 11 महिन्याची भरती असणार आहे। त्यानंतर उमेदवाराला शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला महिन्याला मासिक वेतन 35,000 रुपये दिले जाणार आहे, परंतु ही 11 महिन्यासाठीच भरती केली जाणार आहे। सदर नेमणूक या करार नियुक्ती पद्धतीने प्रथमतः 11 महिन्यासाठी करण्यात येतील। 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास या ठिकाणी पाहू शकता तुम्ही करारनाम्याची मुदत वेळोवेळी जास्तीत जास्त 3 वेळा 11 महिन्यांकरता वाढवण्यात येईल। 3 वेळा मुदत दिल्यानंतरही अशा उमेदवारांची जी आहे ती पुनर्शा नियुक्ती करणे आवश्यक आहे। तसे सक्षम अधिकाऱ्यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनर्शा निवड प्रक्रियेसमोर जावे लागेल आणि परत त्याची निवड केली जाईल। निवड केलेला उमेदवार 11 महिन्याच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम व्यवसाय नियुक्ती अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय करू शकणार नाही। जर खाजगी व्यवसाय सुरू ठेवला असेल व तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल, अशा उमेदवारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ठाणे शहर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विधी अधिकारी गट अ या संदर्भात ही जाहिरात आहे, यामध्ये ही 11 महिन्यांसाठी कंत्राती पद्धतीने होणारी भरती आहे। यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला 35,000 रुपये वेतन दिले जाणार आहे। तर ही जी संपूर्ण जाहिरात आहे, व्यवस्थित डाउनलोड करून संपूर्ण वाचा। जे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत त्यांनी यामध्ये नक्की फॉर्म भरा। तर नक्कीच ही पोलीस भरती संदर्भात आपली 2022 जी नवीन भरती आहे, 7,231 पदांची भरती प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू होईल। परंतु विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ज्या विविध संधी उपलब्ध आहेत भरती संदर्भात त्याचा नक्की फायदा घ्या। ही कायमस्वरूपी भरती नाही, कंत्राती पद्धतीने भरती आहे, तोपर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता। तर यामध्ये ही संपूर्ण जाहिरात ठाणे पोलिसांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा, व्यवस्थित वाचा। पात्र असलेले उमेदवार नक्की फॉर्म भरा। तर हीच होती आजची महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट। अशाच प्रकारे तुम्हाला नवीन भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट येतील, जाहिरात संदर्भात, GR संदर्भात, नवीन सरकार नवीन GR काढेल, मागच्या GR मध्ये बदल करेल, या संदर्भात जर काही अपडेट आली की लगेच तुमच्यापर्यंत ती पोहोचली जाईल। चॅनलसोबत राहा, चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।